नमस्कार माता भगिनींनो, तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे। तर तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे मिळालेले आहेत, पण दिवाळीमध्ये आणखी पण या ठिकाणी बोनस मिळण्याची शक्यता आहे। ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही त्यांना पण या ठिकाणी 100% पैसे प्राप्त होणारच आहे, असे पण मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेलं आहे। तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघायचा। की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये किती 80,000 लोक 80,000 माझ्या लाडक्या बहिणींचे फॉर्म भरलेले आहेत। लाडक्या बहिणी इकडे आल्यात, कोणाच्या खात्यात पैसे आले त्यांनी हात वर करा। सगळ्यांच्या पैसे आले, कुणाचे राहिले असतील त्या बहिणी पण वंचित राहणार नाहीत, हा शब्द तुमच्या भावाचा आहे। आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केल्यानंतर अनेक लोकांच्या पोटात कावकाव सुरू झालं, पोट दुखू लागलं, मळमळ झाली, उलट्या सुरू झाल्या। अरे बाबा, मग बोलू लागले ही योजना खोटी आहे, ही योजना फसवी आहे, ही फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे। पण जेव्हा खात्यात पैसे येऊ लागले तसं म्हणू लागले माझ्या बहिणींना, लवकर लवकर काढा, लवकर लवकर काढा, नाही तर सरकार काढून घेईल। अरे सरकार देणार आहे हे घेणार नाही, हे सरकार देणार आहे, ही देना बँक आहे, लेना बँक नाही। अजून आशीर्वाद दिले तर 3,000 करणार, आणि तुम्हाला मी खोटं नाही सांगत, आणि त्यापेक्षा जास्ती देण्याची जर ताकद दिली तर त्याहीपेक्षा जास्त देताना माझ्या बहिणींना हात आकडता आम्ही घेणार नाही। हे पैसे कुणाचे आहेत? हे तुमचेच पैसे आहेत, सरकारचे पैसे आहेत, सरकारचे पैसे म्हणजे जनतेचे पैसे। आणि मग यापूर्वी काय होतं, माझं काय? आता आम्ही माझं काय वाले नाही, माझ्या जनतेचं काय, माझ्या बहिणींचं काय, माझ्या भावांचं काय, माझ्या शेतकऱ्यांचं काय, हे बघणारे आम्ही लोक आहोत। लेक लाडकी लखपती केली, मुलीचा जन्म झाला, 5,000 पहिलीत गेली, 6,000 पाचवीत गेली, 7,000 अकरावीत गेली, 8,000 आणि वयाच्या 18व्या वर्षी 1,00,000 रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा करण्याची योजना सरकारने केली। वयोश्री योजनेचे 13,000, आता आपण इथं बटन बिटन काय ठेवले का पावसा, आता त्याचं इथं आपण क्लिक करणार आणि सकाळी 8 वाजता या सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार। पहिल्यांदा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे। तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी अशी की माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जी वेबसाईट बंद झालेली होती तर आता ही वेबसाईट सुरू झालेली आहे आणि काही महिलांनी या ठिकाणी अर्ज भरलेले आहे। तर तुम्ही जर आतापर्यंत अर्ज भरला नसेल तुम्ही लवकरात लवकर आपला अर्ज भरून घ्यायचा, वेबसाईट केव्हा पण बंद होऊ शकते। काल 1-2 महिलांनी आपले अर्ज या ठिकाणी सबमिट केलेले, तुम्ही पण लक्षात ठेवायचं अर्ज तुम्हाला स्वतः भरता येणार आहे। एक तर तुम्हाला सेतू केंद्रावर जावं लागेल किंवा गव्हर्नमेंटचे जे सेंटर असतात त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल, त्या ठिकाणीच तुम्हाला हा अर्ज भरता येणार आहे। सेतू केंद्र किंवा गव्हर्नमेंटचे अधिकृत सेंटर असतात ऑनलाईनचे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपला अर्ज भरू शकता। महत्वाचं, जर तुम्हाला आतापर्यंत एक पण हप्ता मिळाला नसेल तर लक्षात ठेवायचं ऑक्टोबर महिन्यापर्यंत, तर आचारसंहिता लागायच्या अगोदर तुम्हाला संपूर्ण पैसे या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे। जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे येण्याची वाट पाहावीच लागेल। जर तुम्हाला पैसे अजिबात आले नाही तर तुम्हाला संपूर्ण पैसे हे एकत्रित दिल्या जाणार आहे आणि हे पैसे तुम्हाला मंत्रिमंडळ बसल्यानंतर मिळू शकते, म्हणजे जानेवारीमध्ये हे तुम्हाला पैसे मिळू शकते। जवळपास तुम्हाला डिसेंबर महिन्यापर्यंतचे पैसे या ठिकाणी मिळू शकते, म्हणजे जवळपास 10,500 रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे। जर तुम्हाला 1 रुपया पण मिळाला नाही, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे ज्या काही महिला राहिलेल्या आहेत त्यांना 100% या ठिकाणी पैसे येणार आहे, कोणतीच महिला या ठिकाणी वंचित राहणार नाही। म्हणून तुम्हाला पैसे नाही आले तर तुम्हाला नेक्स्ट हप्ता जेव्हा सुरू होईल त्या हप्त्यामध्ये तुम्हाला हे पैसे येऊ शकतात, कारण ज्या ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपया मिळाला नव्हता त्यांना संपूर्ण एकत्रित 5 हप्त्याचे पैसे पाठवले गेलेले होते आणि तुम्हाला पण संपूर्ण एकत्रित हप्त्याचे पैसे या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे। तर जेव्हा की पुढील हप्ते सुरू होईल त्या हप्त्यामध्ये पण तुम्हाला या पूर्वी 5 हप्त्याचे पैसे येऊन जाईल, म्हणजे जवळपास 10,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे। तुम्ही जर आतापर्यंत माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज भरला नसेल तर सेतू केंद्रावर जाऊन आपला अर्ज भरण्याचा प्रयत्न करायचा, त्यांना मनाचं साईट सुरू आहे की नाही हे एकदा पुन्हा तुम्ही चेक करून घ्यायचं। ठीक आहे, तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।